नागपूरमध्ये विभागीय आयुक्तालयात पालकमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री व नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपिन विठलकर उपस्थित. कोल्हापुरात अजित पवारांकडून ध्वजारोहण. कोल्हापूर जिल्ह्यातील काळंबावाडी धरणातून होणारी पाणी गळती रोखण्यासाठी प्रयत्न करणार अजित पवारांचं आश्वासन. चंद्रपूरमध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण. भयमुक्त व भूकमुक्त देशासाठी नागरिकांनी पुढे यावं मुनगंटीवार यांचं नागरिकांना आवाहन. अलिबागच्या पोलीस मैदानावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान. बीडमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध मंत्री धनंजय मुंडेंची ग्वाही. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न. मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य सेनानींच्या कुटुंबियांचा सन्मान. यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन सत्कार. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण संपन्न. मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण. पोलीस बँड पथकाकडून संचालन करत राष्ट्रीय ध्वजाला सलामी. अमरावतीत मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण. अमरावती जिल्ह्यातील ध्वजारोहणाची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यानुसार भुजबळ यांनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. छत्रपती संभाजीनगरमधील राष्ट्रवादी भवनमध्ये रोहित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण. रोहित पवार सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी पाठपुरावा करू राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं आश्वासन. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानावर 77वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न. मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण. ध्वजारोहण कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव सुरू असताना शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. ज्ञानेश्वर पाटील असं या शेतकऱ्याचं नाव. लोकमंगल सहकारी बँकेकडून घेतलेलं कर्ज परतफेड करून देखील 7/12 बोजा न उतरल्यानं शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. कोल्हापुरात मराठा आरक्षणासंदर्भातल्या बैठकीत गोंधळ. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच कार्यकर्त्यांचा गोंधळ. योगेश केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ. नांदेडमधील अर्धापूर तालुक्यात दुपारच्या 17 एसटी बस नसल्यानं मुलांची हेळसांड. काल संध्याकाळी मुलांना बस उपलब्ध न झाल्यानं विद्यार्थ्यांची पोलीस स्टेशनमध्ये धाव. पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी पोलिसांच्या वाहनानं विद्यार्थ्यांना घरी पोहोचवलं. स्वातंत्र्य दिनानिमित्त विठुराय रंगला तिरंग्याच्या रंगात. विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तर मंदिरात तिरंगी फुलांची सजावट. स्वातंत्र्य दिनानिमित्त तुळजाभवानी देवीचं महाद्वार तिरंगामय. महाद्वारावर आकर्षक रोषणाई. स्वातंत्र्य दिनानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई. मंदिराच्या कळसाला तिरंगी सजावट. गोसीखुर्द धरणावर स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्युत रोषणाई. धरणाच्या 33 दरवाजावर तिरंग्याची रोषणाई. स्वातंत्र्य दिनानिमित्त माझाच्या प्रेक्षकांसाठी मेळघाटची खास विहंगम दृश्य. माझाचे सहकारी प्रणय निर्माण आणि राहुल ढवळे यांनी टिपली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला संभाजीनगरमधील बीबिका मकबऱ्याला विद्युत रोषणाई. तिरंगामय बीबिका मकबरा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. स्वातंत्र्य दिनानिमित्त बदलापूरमधील 12वी धरण तिरंगामय. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे धरण 100% भरलं. धरणाच्या 11 स्वयंचलित दरवाजांवर आकर्षक तिरंगी रोषणाई. राज्यभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. महाराष्ट्राला वीज निर्मिती करून देणाऱ्या कोयना धरणावर तिरंगी विद्युत रोषणाई. अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणावर तिरंगी विद्युत रोषणाई. एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी साई दिघेंनी घेतलेली खास ड्रोन दृश्य. पंढरपुरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. उजनी धरणावर तिरंगी रोषणाई. मात्र धरणात केवळ 13% पाणी साठा असल्यानं बळीराजाला पावसाची आस.
नाशिकमधील नांदगाव नगर परिषद कार्यालयाची इमारत तिरंग्यानं सजली. इमारतीवरील आकर्षक विद्युत रोषणाईनं वेधलं नागरिकांचं लक्ष. नांदेड शहरात VIP रस्त्यावर 100 फूट उंचीवर तिरंगा फडकवण्यात आला. मराठवाड्यातील दुसरा सर्वात उंच ध्वज नागरिकांचं लक्ष वेधतोय. संगमनेर तालुक्यातील DK मोरे जनता विद्यालयातून 1400 विद्यार्थ्यांकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त पक्षाच्या प्रतिकृतीप्रमाणे रचना. भारतीयांच्या मनामध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी यासाठी पक्षाची प्रतिकृती. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.